दर महिने जे चांगला डिटेक्शन करतात, ज्या केसमध्ये चांगला कन्व्हिक्शन आहे आणि ज्या केसमध्ये चांगली रिकव्हरी आहे, असे तीन प्रकारचे पुरस्कार दर महिन्याला दिले जातात. आज या ठिकाणी आपण मे 2017 पासून ते डिसेंबर 2017 पर्यंत ज्या लोकांनी चांगला कन्व्हिक्शन प्राप्त करून घेतला त्यांना रिवॉर्ड दिले. याची पद्धत या प्रकारची आहे की आपण सगळे आयजी आणि कमिशनरकडून नॉमिनेशन मागवतो. नॉमिनेशन आमच्याकडे प्राप्त होतात आणि त्या नॉमिनेशन ची छाननी करण्यासाठी आमच्याकडे एक कमिटी असते आणि ते कमिटी सगळे कागदपत्र बघून जे निकाल आहे त्याचा अभ्यास करून कोणी चांगल्या प्रकारे कन्व्हिक्शन प्राप्त करून घेतलाय, किती मेहनत घेतली, हे सगळ्यांचे आकलन करून आपण दर महिने हे रिवॉर्ड देत असतो. आपण सगळ्यांना माहितीच असेल की मध्य महाराष्ट्रामध्ये कन्व्हिक्शन फार कमी झाला होता आणि 2012-13 आणि 13-14 पासून जे सतत पावले उचलले गेले त्यामुळे आमचं जे कन्व्हिक्शन आहे त्याचा सतत वाढत आहे आणि आयपीसी मध्ये जवळपास 32-33% आणि SLL मध्ये मागच्या वर्षी म्हणजे 2016 पर्यंतची आकडे आमच्याकडे 32-33% आणि SLL मध्ये 40% वर आमचा आता कन्व्हिक्शन झालेला आहे. आपण पोलिसांचा मेन काम आहे कायदा सुव्यवस्था ठेवणे आणि गुन्हे उघडकीस आणणे. आता कायदा आणि सुव्यवस्था ठेवायचे असेल, गुन्हे उघडकीस आणायचे असेल किंवा गुन्हे प्रतिबंध करायचे असेल, गुन्हे प्रतिबंध करणं आमचा एक मुख्य काम आहे. जर शिक्षा झाली तर त्याच्या वचक गुन्हेगारांच्या वर असतो आणि गुन्हे प्रतिबंध करण्यामध्ये मदत होत असते. आणि या पुरस्काराचा सुद्धा हाच उद्देश आहे की लोकांनी चांगला तपास करावे, चांगला तपास करून कन्व्हिक्शन प्राप्त करावे, याबद्दल लोकांचे मध्ये एक जागृती निर्माण व्हावी की आपण जे केस इन्व्हेस्टिगेट केला होता त्यामध्ये काय कमी करता झाली होती, पुढच्या वेळेस काय हे कमी करता, कसे कमी करता येईल, म्हणजे जे आमच्या प्रोफेशनल क्वालिटी आहे त्यामध्ये इम्प्रूव्हमेंट व्हावे यासाठी हे पुरस्कार सुरू करण्यात आले होते. आणि पूर्वी फार कमी नॉमिनेशन यायचे मला वाटतं जेव्हा हे सुरू झालं, बहुतेक हे 2013-14 मध्ये सुरू झालं, 2012-13 मध्ये सुरू झालं तेव्हा नॉमिनेशन फार कमी यायचे आणि आता खूप मोठ्या प्रमाणात नॉमिनेशन येतात. यावरून सुद्धा असं दिसते की आता महाराष्ट्र पोलीसमध्ये हे जे निकाल आहे यांचा अभ्यास करणे, यामध्ये काय त्रुटी राहिली आहे त्याला वरणे आणि ते त्रुटी सुधारून कन्व्हिक्शन कसं वाढवता येईल याबद्दल चांगली जागृती आलेली आहे. आमच्या आगात जर बघितलं तर सेशन कोर्टाचं जे कन्व्हिक्शन आहे ते सतत आमचा वाढत चाललाय. सेशन कोर्टमध्ये नेहमी गंभीर गुन्ह्यांचा ट्रायल होत असते, म्हणजे मर्डर, डकॉयटी, रेप, यामध्ये आमच्या जे कन्व्हिक्शन प्रमाणे जर बघितलं तर 2013 पासून हे वाढत चाललंय. परंतु मला असं वाटतं यामध्ये आपण और वाढ करू शकतात. आता जे कन्व्हिक्शन रेट आहे यामध्ये और वाढ करू शकतात. काही राज्य असे आहेत ज्यांचा कन्व्हिक्शन रेट आमच्यापेक्षा जास्त आहे, तर ऑल इंडियामध्ये जर आपण कम्पेअर केला तर महाराष्ट्र थोडा कमी पडतो. तो ज्या ठिकाणी आपण कमी पडतो याचा अभ्यास केला तर आपण और जास्त पुढे जाऊ शकतो. आमच्याकडे वृद्धी झाली आहे, मागील 3-4 वर्ष मध्ये सतत वृद्धी आहे, परंतु याला और आपण जास्त कसा वाढवता येईल याबद्दल विचार करण्याची आवश्यकता आहे. आमच्याकडे दर महिने जितकी केसेसचा निकाल लागला त्यामध्ये ज्यामध्ये कन्व्हिक्शन झाला त्यामध्ये काय कन्व्हिक्शन झाला आणि ज्यामध्ये ऍक्विटल झाला त्याचे काय कारण होते याची माहिती येत असते. हे माहितीच्या आपण हे माहिती संकलित करून
आपण नेहमी सांगत असतो की काय केला तर कमिशन और वाढू शकते, म्हणजे कोणकोणते एरिया आहे ज्यामध्ये आपण त्यात फोकस केला.